तुझं बालपण पंढरपूर मध्ये so, का तुझ्या बालपणातलं पंढरपूर तुला कसं भावलं पंढरपूरमध्ये एक ते जोडले पण आहे जो अजूनही माझ्या माझ्यातून गेलेला नाहीये म्हणजे मी मुंबईत आता गेली दहा वर्ष राहते पण माझं ते रूट्स पंढरपुरातले आहेत की जोडलेलं राहणं एकमेकांशी कनेक्टेड असणं मी जेव्हा लहान होते तेव्हा मी खूप खेळलो आहोत आम्ही पंढर पांडुरंगाच्या मंदिरात तेव्हा एवढं सुरक्षा नव्हती तेव्हा काहीच नव्हतं कोणी सर्रास जाऊ शकायचं लहान मुलांचं चा आमचं ते खूप जागा मिळायची आम्हाला तिकडे खेळायला आम्ही लपाछपी खेळायचो पळापळी खेळायचो <laughs> त्यावेळी पांडुरंगाच्या दारात आम्ही खेळत वाढलेलो आहोत वा, वा, ते खूप नातं माझं आहे घट्ट तू कशी विद्यार्थिनी होतीस शाळेमध्ये मी ढ विद्यार्थिनी होते <laughs> <laughs> oh, म्हणजे इंग्रजी गणित हे माझे ठरलेले विषय असायचे नापास होण्याचे hmm. हमखास नापास असायचे मी इंग्रजी आणि गणितामध्ये आणि hmm. सातवी पर्यंत तर मी अगदी बिलो एव्हरेज होते hmm. म्हणजे अगदीच अनइंटरेस्टिंग अनअट्रॅक्टिव्ह काहीच लक्ष जावं असं माझ्याकडे काहीही नव्हतं आणि मी ते स्वीकारलं होतं की आपण हुशार नाही होत अभ्यासात आपल्याला काही फारसं येत नाही मग हुशार मुलांकडे आम्ही खूप आदराने बघायचो hmm. मग त्यांना शिक्षक पण खूप रिस्पेक्टने ट्रीट करायचे hmm. त्याची आम्हाला गंमत वाटायची पण आठवीमध्ये एक सर होते ज्यांनी मला ज्यांना काय वाटलं ठोक ते मला म्हणाले तू नाट्य वाचन आणि कथाकथांमध्ये भाग घे बरं hmm. आणि ते सर अत्यंत लाडके सर होते आमच्या शाळेचे तर मला असं वाटलं अरे बापरे ह्यांनी सांगितलं म्हणजे काहीतरी आता त्यांना इम्प्रेस केलं पाहिजे आपल्याला म्हणून मग मी त्या वर्षीपासून नाट्यलेखन ना आणि ना कथाकथन स्पर्धांमध्ये घेतला मी कविता पाठांतरामध्ये पण भाग घेतलं तर पर... कविता पाठांतरामध्ये सपशेल मी आपटले पण नाट्यवाचन ना आणि कथाकथन स्पर्धेमध्ये मला पहिलं पारितोषिक मिळालं त्या वर्षी त्या वर्षी आणि मग तिथून मी भाग घेत राहिले मग ते सर्टिफिकेट मिळायचं मग काहीतरी बक्षीस मिळायचं मग बक्षीस काय मिळणार आहे याची उत्सुकता असायची आणि मग मला लक्षात आलं की आपल्याला वाचता येतं नाटक नीट किंवा कथा आपल्याला रंगवून सांगता येते मग मी सिनेमा बघायचे आणि त्या गोष्टी वर्गात सांगायचे हा आणि मी लाडकी गोष्ट सांग ऑफ पिरियड आहे गोष्ट सांगायची असली की मधुगंधा मी गोष्टी सांगायचे तेव्हाही मला माहिती नव्हतं की आपल्याला लिहिता येईल किंवा काय पण मला असं वाटायचं की ते एक माझं स्थान निर्माण केलं होतं मी शाळेत पण मला असं वाटतं की ह्या सगळ्यामधून तुन तुला कुठेतरी शब्दांबरोबर तुझं नात आहे हे जाणवलं का नाही मला तोपर्यंत जाणवलं नव्हतं मला जेव्हा फ्रस्ट्रेशन आलं बारावीमध्ये मला काय झालं माझ्या आईची अशी इच्छा होती की माझ्या भावाने इंजिनियर व्हावं आणि मी डॉक्टर व्हावं आणि डॉक्टर होण्याच्या दृष्टीने मी खूप प्रयत्नही करत होते आणि काही टक्क्यांनी माझी पी सी बी एमची ॲडमिशन गेली म्हणजे एमबीबीएसची ॲडमिशन गेली आणि मला त्यावेळी मला त्याचं समज नव्हती पण रिझर्वेशन आणि ह्या सगळ्यांनी मला असं एकदम असं वाटलं की आपल्यापेक्षा कमी पर्सेंट पडणारी माणसं मेडिकलला गेलेली आहेत आणि आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त असून आपण बीएससी करणार आहोत बरं असं ना बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये सायन्सच्या की मेडिकलला जाणं हे एक मोठं ध्येय असतं आणि ते एक स्टेटस निर्माण होतं त्या वयातही आणि ते झालं होतं माझ्यामध्ये मग शिक्षक तुमच्याकडे त्या दृष्टीने बघत असतात मग ते सगळ्यांना डिसअपॉइंट केल्याचं एक मोठी डिसअपॉइंटमेंट तुमच्यामध्ये निर्माण होते तसं मला झालं होतं आणि तेव्हा मी पहिल्यांदा कविता लिहिली त्या डिसअपॉइंटमेंटमध्ये कविता लिहिली हा आणि मग तिथून मी लिहित गेले मी काही कविता लिहिल्या सुरुवातीला मग मेडिकलचा आणि एकदम खूप अभ्यास नसल्यामुळे मला खूप रिकामा वेळ मिळायला लागला अभ्यास कमी झाला खूप मग <laughs> मी कथा लिहायला लागले आणि एक कथा मी दिवाळी अंक कथा स्पर्धासाठी पाठवली होती पहिली कथा उपरी नावाची अठराव्या वर्षी लिहिली होती मी ती आणि तिला सर्वोत्कृष्ट कथेचं पहिलं पारितोषिक मिळालं दिवाळी अंकामध्ये आणि त्याचे पैसे पण आले मला पैसे मिळाले हो अडीचशे का तीनशे रुपये काहीतरी आले होते माझ्यासाठी खूप जास्त होते ते आणि त्याच्यापेक्षा कहर म्हणजे त्याच्यानंतर मला जवळजवळ पन्नास ते पंचावन्न पत्र आली वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोकांची आणि त्यांनी असं गृहित धरलं होतं की ही मधुगुंधा कुलकर्णी नावाची कोणीतरी खूप मोठी बाई आहे म्हणजे एक बत्तीस छत्तीस वर्षाच्या माणसांनी मला पत्र लिहिलं होतं तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहात वयाने मानाने माझं नुकतंच एक लग्न मोडले मला बारा वर्षाचा मुलगा आहे पण मला कळत नाही मी कसं हँडल करू हे अशी खूप पत्र आली आणि मग मला असं वाटलं की अजून एक कथा लिहून बघावी मग दुसरी कथा लिहिली त्यालाही परत पारितोषिक मिळालं मी पहिलं फक्त कथा स्पर्धांना पाठवायचे आणि त्याच्यानंतर मला जाणवत आलं की आपल्याला लिहिता येतं आणि तिथून मग मी लिहायला लागले मग मी बाय द टाइम मी एकवीस वर्षाचे झाले होते तेव्हा माझ्या चार कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या होत्या चार कादंबऱ्या प्रसिद्ध <laughs> झाल्या होत्या चार कादंबऱ्या बरं मला सांग कथा लिहिणं तुलनेने सोपं आहे ना म्हणजे कथा लिहिण्यात कसं काही पानातच आवडतं हो, <laughs> <laughs> कादंबरी म्हणजे मोठा पट आहे विस्तृत पट आहे त्याला काही शंभर दीडशे दोनशे पानं लागणार चिकाटी पण पाहिजे तेवढी ते कसं काय कादंबरी लिखाण कसं कसं मला आधुनिक शक्ती सतत मला लिहायला सांगायची म्हणजे मला लिहित नसले की मला अस्वस्थ व्हायला व्हायचं आणि मला सतत लिहावं वाटायचं मला सतत एक्सप्रेस करावं वाटायचं आणि मग मला एक मला वाटतं आठ नऊ कथा लिहिल्यानंतर मला ते पुरेना तेवढ्या ह्याच्यात मांडणं हा आणि मला असं वाटलं मला अजून म्हणायचं ह्याच्यापेक्षा जास्त आणि मग मी मला तेव्हा ती कादंबरी म्हणून प्रसिद्ध होईल किंवा काय हे माहिती नव्हतं मला फक्त लिहायचं होतं आणि मी ते लिहून ठेवलं होतं बाळ आणि ते आवडलं प्रकाशकांना आणि नि त्यांनी ते छापलं पण मग माझी एक्सप्रेशनची गरज बदलत गेली जसंशी मी मोठी होत गेले hmm. मग नंतर मला कादंबरी पुरेशी वाटे ना मला असं वाटायला काहीतरी कमी आहे जे मला पुरत नाही आहे मला ह्याच्या पलीकडे अजून काहीतरी म्हणायचं hmm. मग मी नाटक लिहायला घेतलं दरम्यानच्या काळात तुझ्या आयुष्यात हे स्थित्यंतर घडलं होतं म्हणजे पंढरपूर टू पुणे Uh, नाही हा बाय द टाइम माझं बीएससी कम्प्लीट झालं होतं आणि आईला आईचं म्हणणं होतं आई खूप ऑर्थोडॉक्स होती माझी त्यावेळी आता नाहीये ती तेव्हा तिला असं वाटायचं की मी नाट्य क्षेत्रात जाऊ नये आणि तुला जायचं होतं आणि मला जायचं होतं आणि तिला असं वाटायचं की इकडे मुलींचं खूप एक्सप्लॉयटेशन होतं त्यातही मग तिला असं जेव्हा लक्षात आलं की नाहीच ही ऐकणार आहे तर मग ती म्हणाली तू लेखिका हो तू नटी नको हो लेखिका झाली तर सेफ आहे नी झालं तर ते पण मी प्रशांत दमलें गेला माधव कुणीकडे नाटक केलं ते नाटक बघायला माझं सहकुटुंब सगळे आले होते आणि ते नाटक बघून ती खूप खुश झाली तिला ते आणि मग तिने ते वातावरण पण बघितलं की कसं हेल्दी असतं साधीच माणसं असतात तिकडे पण असं काही कुणी एक्सप्लॉइट करायला hmm. बसलेलं नसतं मुलींना असं म्हणजे माणसांची मतं बदलून बदलतंय का बदल आणि ते बदलण्यासाठी शेवटी आपला परफॉर्मन्स किंवा आपलं कर्तृत्व हेच महत्वाचं असतं अगदी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेण्याचं कधी ठरवलं Uh, मला मार्ग सुचत नव्हता ॲक्च्युली की मला काहीतरी करिअर करायचं असं वाटत होतं पण मला कळत नव्हतं की मग आता मी नेमकं काय करू म्हणजे मी काही लोकांना जाऊन भेटू बरं मी स्ट्रगलच्या स्टोऱ्या वाचायच्या लोकांच्या आणि असं वाटायचं बापरे एवढं सगळं मी मुंबईत जाऊन असं करायचं मग मला असं लक्षात आलं की आपण नाट्यशास्त्र मी ललित कला केंद्राबद्दल माहिती मिळवली पुण्याच्या हां आणि मग मला असं वाटलं की आता मला ललित कला केंद्रामध्ये ॲडमिशन घ्यायची ॲडमिशन घेतली मी तरीही मला माहिती नव्हतं की ह्याचं पुढे काय होणार आहे हे शिकून खरंच काही होणार आहे का आपल्या आयुष्यात आणि ललित कला केंद्राच्या ॲडमिशन नंतर मला जरा जास्त क्लॅरिटी आली की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे हा ती जी वर्ष तुझी झाली ना त्याच्यामध्ये आम्हाला दोन गोष्टी सांग निवडीची प्रक्रिया कशी hmm. हां आणि नंतर तिथं गेल्यावरच्या अनुभवातून तू काय शिकलीस निवडीची प्रक्रिया तशी सोपी होती तुम्हाला परफॉर्म करून दाखवायचं असतं तिथे काहीतरी आणि तुमच्यासमोर तज्ज्ञ मंडळी बसलेली असतात त्या त्या क्षेत्रातली ज्यांनी आयुष्य वेचलेलं असतं त्याच्यामध्ये आणि ते तुम्ही बोलत असताना तुमची पारख करत असतात की तुमचं किती ह्या क्षेत्रामध्ये येण्याच्या बाबतीत तुमची पॅशन आहे तुला काय सांगितलं होतं मला परफॉर्म करायला सांगितलं होतं मी काय परफॉर्म केलं होतं आठवत नाही मला पण मी कुठला तरी पॅरा परफॉर्म करून दाखवला होता आणि त्याच्यानंतर बराच काळ ती माणसं माझ्याशी बोलत होती वामन सर होते विजय सर होते राजीव नाईक होते आणि सतीश आळेकर होते आणि ते गप्पा मारत होते आणि ते इतके सहज गप्पा मारत होते की तुम्हाला अंदाजही येत नाही की हे नेमकं काय बघतायत आपल्यामध्ये पारखून नेमकं मत काय हा हा साध्या गप्पा मारत होते पण मला नंतर कळलं की माझं सिलेक्शन झालेलं आहे hmm. आणि माझं सिलेक्शन झालं hmm. पण मी ह्याला सोपी प्रोसेस अशासाठी म्हटलं की नंतर जास्त मोठी प्रोसेस होती आणि अवघड प्रोसेस होती hmm. शिक्षणाची आणि मला तिथे सापडला मार्ग मला लक्षात आलं की मला अभिनय करता येतो hmm. आणि मला लेखन करता येतं पण तरीही लेखनाच्या बाबतीत मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता कारण नाटक लिहिणं ही खूप अवघड आणि मोठी प्रक्रिया आहे आणि कादंबरी टू नाटक हा फारच मोठा ट्रान्झॅक्शन होतं माझ्यासाठी कारण हे, हे कादंबरीचं माध्यम वेगळं आहे आणि hmm. नाटकाचं पूर्ण वेगळं आहे आणि hmm. जोपर्यंत तुम्ही ऍक्च्युअली नाटक करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला कळत नाही की नाटक कसं लिहिलं जातं oh, oh. तर तेव्हा मला तो कॉन्फिडन्सच नव्हतं की मला नाटक लिहायला जमेल त्यावेळी मला असं वाटलं आपल्याला अभिनय hmm. जमू शकेल बहुतेक थोडासा आणि hmm. सुदैवानी मला नाटकं मिळत गेली कमर्शियल नाटकं आणि अगदीच म्हणजे फक्त नशिबामुळे मिळत गेली नाटक लिहिण्याचा अनुभव कधी घेतलास पहिल्यांदा हां मग लालीला किंवा आणखी एक दोन अशी नाटकं सोडली तर माझ्या वाटेला अभिनेत्री म्हणून खूप सकस लिहिलेली नाटकं आली नव्हती आणि मला खूप सतत वाईट वाटायचं की आपल्याला चांगली नाटकं का नाही येते अभिनयासाठी किंवा का असं होतं आहे मीन वाईल माझं लेखन थांबलं होतं त्यावेळी कारण मी काहीच लिहित नव्हते आणि मी काही अनुभवातून जात होते माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये मा की काही गोष्टी मला खटकत होत्या काही सामाजिक गोष्टींनी मला थोडंसं वाईट वाटत होतं आणि तो संघर्ष माझा चालू होता पण माझा अभिनय म्हणून करिअर चाललं होतं आणि मग एका पॉईंटला मला असं लक्षात आलं की आपण दुसऱ्यांना ब्लेम करत राहतो आहे आपण लेखक चांगलं लिहित नाही आहेत असं म्हणतोय तर मग चांगलं लिहायचं म्हणजे काय करायचं Hmm. आणि मग आपण दुसऱ्यांना किती काळ ब्लेम करत राहणार आपल्याला जर एवढं खदखद आहे मनामध्ये की चांगलं नाही hmm. लिहिलं जात तर आपणच लिहिलं पाहिजे hmm. म्हणून मग मुण माझ्या मनामध्ये एक मोठा संघर्ष चालू होता त्या काळामध्ये आध्यात्मिक आणि मानसिक असा तो मी उतरवून काढला त्याचं नाटक होईल की काय मला माहिती नव्हतं आणि मी गिरीश जोशीचं नाटक बघितलं फायनल ड्राफ्ट आणि hmm. मग मी गिरीश जोशीला म्हटलं की मला मी पण ना तुझ्यासारखंच एक नाटक लिहिलंय तर मला तुला ते वाचून दाखवायचंय आणि ते ते मी त्याला वाचून दाखवलं तर तो म्हणाला की माझ्यासारखं नाही आहे नाटक ह्याच्यामध्ये फक्त गुरु शिष्य हे नातं आहे पण तुझं वेगळ्या लेव्हलचं नाटक आहे त्याच्याशी ह्याचा काहीच संबंध नाही mm आहे -hmm. तेव्हा मला त्याच्याकडून ते कळलं की अच्छा त्याच्यासारखं नाही वाटत त्याला आहे मग ते कमर्शियलला आलं नाटक त्याच्यामध्ये मी काम पण केलं होतं त्याचं नाव काय होतं मी ठेवलेलं नाव होतं सुखी माणसाचा सदरा पण ते बदलून निर्मात्यांनी त्या एका वळणावर असं केलं होतं त्याचं नाव आणि त्याच्यासाठी मला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाला होता त्या वर्षीचा दोन हजार आठ आठचा हा बर म्हणजे अशा प्रकारे तू नाटक लिहिलंस हो। नाटक नाट्य लिखाणाला हो। कथालेखन मग कादंबरी <laughs> मग नाट्य लिखाण आणि आता अलीकडे तू जी घराघरात येतेस तुझे शब्द घेऊन ती मालिका कधी आली मग लिखाणासाठी तुझ्या जीवनात हा परत माझ्या मनात तो थोडासा एक विचित्र गंड होता की नाही मालिकांचं लेखन नाही करायचं ते म्हणजे काही फार दर्जेदार नाही वगैरे असं जे आता माझं मत नाही आहे <laughs> तर मी आणि चिन्मय मांडलेकर आम्ही पांगिरा सिनेमामध्ये अभिनय अभिनय करत होतो दोघंही आणि मला खूप फोन हो यायचे कारण लेखकांची वानवा आहे आपल्याकडे लिहिशील का लिहिशील का पण मी कधीच लिहिलं नाही कारण मी ते ठरवलं होतं की नाही लिहायचं आपल्याला मग चिन्मय मांडलेकर होता आणि मला भीती अशी वाटायची की समजा आपण हो म्हणालो लिहायला आणि आपल्याला सुचलंच नाही तर आत्तापर्यंत कसं की मला पाहिजे तेव्हा लिहिलं नाही पाहिजे तेव्हा बंद केलं जाऊ तर सुचेल तेव्हा सुचेल अशा ते सुचे प्रकारे मी लिहित होते डेली सोप जेव्हा तुम्ही लिहायला घेता तेव्हा तुमची ती एक कमिटमेंट असते प्रोफेशनल कमिटमेंट आणि मला असं वाटायचं आपल्याला नाही सुचलं तर आपण त्यांना त्यांचं कसं होणार शूटिंग कसं होणार मग चिन्मय मांडलेकर मला म्हणाला की मी एक सिरियल लिहितोय तो माझ्या बरोबर लिहिशील का तू एक तर आमचं खूप चांगली मैत्री आहे आणि मला माझं खूप चांगलं आहे त्याच्याबरोबर आणि आम्ही बऱ्यापैकी खूप सारखा विचार करतो तर मला असं वाटलं हा ठीक आहे एकतर चिन्मय बरोबर मी एक फिल्म लिहिली होती त्याच्या आधी चिन्मय बरोबर आणि आमचा रॅप्पो खूप चांगला झाला होता मला असं वाटलं की ठीक आहे मला नाही सुचलं तर ह्याला सुचेल ना <laughs> <laughs> मग सेफ गेम होता माझ्यासाठी तो आणि मी हो म्हटलं आम्ही त्या गोष्टीवर काम करायला लागलो आणि माझ्या सुदैवानी का दुर्दैवानी माहिती नाही पण चिन्मय त्याच्यातून आउट झाला चिन्मय ती सिरियलचा पहिला एपिसोड लिहायच्या आधीपासूनच गायब झाला आणि ते सगळं बर्डन माझ्यावर येऊन पडलं म्हणजे मला कॉन्फिडन्स नव्हताच पण माझ्या निर्मात्यांनाही नव्हतं की ही लिहू शकेल की नाही पण मी लिहिली पिंजरा नावाची मालिका लिहिली मी पहिली आणि ती त्यावेळेची सगळ्यात हिट सिरियल होती बरं मग त्यावेळी झीवर चालणाऱ्यांपैकी एक सिरियल होती आणि त्यावेळीची सगळी पारितोषिकं पण पिंजराला मिळाली होती आणि त्याचे झाले साडेपाचशे वगैरे एपिसोड झाले आणि मला तिथून लक्षात आलं की ह्याचं काय टेक्निकल क्राफ्टिंग काय असतं काय असतं ग का टेक्निकल क्राफ्टिंग आ, एक तर लोकेशनच्या खूप मर्यादा असतात म्हणजे तुम्ही फिल्म लिहता तसं नाही लिहू शकत किंवा तुम्ही नाटक लिहता असं नाही लिहू शकत तुम्हाला लोकेशनची आणि बजेटची खूप मर्यादा असते आणि फक्त फक्त इमोशनल ड्रामा असतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अदरवाईज ॲक्शन ड्रामा किंवा थ्रिलर ड्रामा किंवा आणखी कशाही प्रकारच्या ड्रामाला स्क्रोप नाही आहे आणि मी जे नेहमी म्हणते की ती कायम का एक एका गुड गर्लची गोष्ट असते एक गुड गर्ल लग्न करून एका घरात गेली आणि त्या घरात तिला येणारे इमोशनल प्रॉब्लेम आणि त्याच्यावरती कशी मात करू शकते हीच गोष्ट वेगवेगळ्या सिरियल्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जाते ते लिहिताना आता तुला कधी कंटाळा येतो का कंटाळ नाही पण बरेचदा मला लिहिण्याच्या आधी माहिती नसतं की मी आता काय लिहिणार आहे पण परत मे मला आता आपण छंदावर बोलणारच आहोत नंतर पण मला तो लिहिल्यानंतर तो एक डिव्हाइन एक्सपिरियन्स येतो म्हणजे मला माझी काय म्हणतात त्याला तंदरी नाही पण असं ध्यान लागतं माझं लिहिताना आणि अचानक अशा अच्छा काही दोन चार गोष्टी सुचतात की ज्या मी नुसती बसलं लस असते तर मला आयुष्यात कधी वाटलं नसतं की हे मला सुचेल ओके okay. हा मग कधी कधी ते सायको अनालिसिस असतं कधी कधी ते भावनिक काहीतरी विचित्र गुंता आणि टेढ सापडते hmm. की ज्याची उकल तुम्हाला नंतर मानसशास्त्रीय दृष्ट्या करायची hmm. असते असं काहीतरी सापडतं आणि मग फार मजा येते पण हेच इनफॉर्मल ट्रेनिंग मला असं वाटतं ना ट्रेनिंग तुम्हाला त्याच्या टेक्निकल गोष्टींचं किंवा तो क्राफ्ट कसं करायचं ह्याचं घेता येईल त्याचं फॉर्मल ट्रेनिंग बरोबर पण लेखक तुम्ही असावे लागता म्हणजे नॅचरली तुम्हाला लेखन ती चिप तुमच्या मेंदूत बसवलेली हो असायला पाहिजे लेखन करण्याची मग मग तुम्हाला माध्यमांनी फरक नाही पडत आता आपण चित्रपटाकडे येऊया आणि त्याबद्दलही आम्हाला ऐकायचं आहे कारण आम्हाला लेखिकेच्या तोंडून एलिझाबेथ एकादशीच्या मागची कहाणी ऐकायची हां ऍक्च्युअली uh, माझं बालपण पंढरपुरात गेलं आहे आणि माझे वडील खूप लवकर गेल्यामुळे आमची थोडीशी आर्थिक परिस्थिती हालाखीची होती आ, आई माझी नोकरी करायची पण ते पुरेसं नव्हतं दोन मुलांना वाढवण्यासाठी तर माझा भाऊ असे छोटे मोठे व्यवसाय करायचा आणि भावाला मदत म्हणून मी पण त्याच्यामध्ये उतरले होते आणि मला एक बारीकसा अनुभव आला होता मी दहा वर्षाची होते तेव्हा ते बांगड्यांच्या कॅ काउंटिंगमध्ये माझ्याकडून काहीतरी गडबड झाली होती आणि त्या गडबडीमध्ये मला अक्यूज करण्यात आलं होतं की हिनी काहीतरी फ्रॉड केलेला आहे मग अगदीच मी फ्रॉड कळावा एवढंही ते वय नव्हतं मग अगदी दहा वगैरे वर्षाची होते मी तेव्हा आणि ते माझ्या मनाला खूप लागलं होतं आणि ते असं खूप काळ माझ्या लक्षात होतं की मला असं मी काहीच केलं मला मारहाण केली नव्हती किंवा पण ते ज्या पद्धतीने माझ्याशी वागले होते त्या बांगड्यांच्या काउंटिंगनंतर ते मला फार लागलं होतं की त्यांना असं वाटलं होतं की मी ते फसवलं आहे त्यांना किंवा मी ते लपवलं आहे काउंटिंगमध्ये आणि ते मला खूप काळ माझ्या लक्षात होतं ते आणि एकदा मी परेशशी बोलता बोलता परेशला सांगत होते की मला तिनं असं आठवत राहतं की त्यांनी मला असं का ट्रीट केलं mm -hmm. म्हणजे त्यांनी असं का कन्सेशन नाही दिलं मला की लहान मुलगी आणि तिच्याकडून चूक झाली असेल mm -hmm. त्यांना असं का वाटलं की मी फसवलं असेल त्यांना तर परेश मला म्हणाला की ह्याच्यावर उत्तम फिल्म होऊ शकते तर मला ते तेव्हाही खरं नव्हतं वाटलं म्हणजे ह्याच्यावर काय फिल्म होणार तर परेश म्हणाला नाही नाही होऊ शकते फिल्म ह्याच्यावरती आणि परेशने माझी फिल्म करावी असं मला खूप काळ वाटत होतं आणि तो एवढा कॉन्फिडन्सनी बोलत होता म्हणून मी म्हटलं ठीक आहे चला मग मी त्याची कथा लिहून काढली आणि ती त्याला दाखवली मग पटकथा लिहिली त्यानी आणि मग आम्ही दोघांनी मिळून संवाद लिहिले आणि अशी ती स्क्रिप्ट म्हणून उदयास आली स्क्रिप्ट बरं हां आणि ह्याला साधारण किती वेळ लागला दीड महिना दीड महिन्यात म्हणजे कथा पटकथा संवाद दीड महिन्यात हा दिग्दर्शक आणि लेखिका एकाच घरात <laughs> <हा? laughs> पण दिग्दर्शक आणि लेखिकेचे संघर्ष आले का बरेच मग आमचे नवरा बायको म्हणून तसे कमी संघर्ष होतात पण क्रिएटिव्ह माणसं म्हणून बरेच संघर्ष होतात आमचे कारण एकतर विचार थोडेसे वेगळे आहेत दृष्टिकोन वेगळा आहे काही गोष्टींकडे बघण्याचा पण त्या संघर्षाचा फायदा पण खूप होतो कारण मला त्याचा दृष्टिकोन कळतो आणि मला वेगळ्या पद्धतीने माझ्याच गोष्टीकडे बघता येतं किंवा त्यालाही माझ्या चार गोष्टींचा फायदा होतो संघर्ष बराच हे म्हणजे कसं असतं लेखक आणि दिग्दर्शक म्हणजे क्रिएटिव्ह आई वडील असतात त्या आणि मग दोघांनाही त्याचं हितच करायचं असतं पण आईला वाटणारं हित आणि बापाला वाटणारं हित हे वेगळं वेगळं असू शकतं hmm. मग तिथे प्रश्न निर्माण होतो की कुणाचं हित हे जास्त हित आहे आणि दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द टीम असतो आणि परेश तसाही मला सिनियर होता त्याच्या सेन्सिबिलिटीवरती uh, आणि विजनवरती uh, माझा विश्वास आहे त्यामुळे काही वेळा मी माघार घेतली काही वेळा त्यांनी माघार घेतली आणि तो संघर्ष फायनली uh, फ्लोरवर गेला फ्लोअरवरती गेला <laughs> <laughs> तुमच्या भेट कशी झाली हां मी जेव्हा पहिलं नाटक लिहिलं होतं तेव्हा मला ते गिरीश जोशीला वाचून दाखवायचं होतं तसं गिरीश जोशी नव्हता आणि मला प्रश्न पडला मला ते वाचून तर दाखवायचं होतं नुकतंच लिहिलं होतं म्हटलं आता कोणाला वाचून दाखवणार मी मग मी परेशची नाटकं बघितली होती मग परेश मला ॲक्ट्रेस म्हणून ओळखत होता आणि मी त्याला डिरेक्टर म्हणून ओळखत होते आणि मग एक जनरल फॉर्मेल ओळख झाली होती मग मला असं लक्षात आलं की मी लिहिलेलं पहिलं नाटक आपण त्या हुशार दिग्दर्शकाला वाचून दाखवूया हां हा। हा। म्हणून मग मी त्याला फोन केला तर तो म्हणाला की मी आत्ता कोकणात आहे आणि मी आल्यानंतर तुला फोन करतो तर मला असं वाटलं की काम माझं आहे हा कशाला फोन करेल मला आल्यानंतर पण मी म्हटलं नाही तू आलास की मीच करेन तुला फोन आणि त्याची तारीख वगैरे हो मी जाणून घेतली कधी येणारे आणि त्या तारखेला परेशने मला फोन केला आल्यानंतर mm. आणि मी पहिल्यांदा इम्प्रेस झाले मला शब्द पाळणारी माणसं फार आवडतात mm. आणि मला इम्प्रेस करण्याचं ते एक फार मोठं काय म्हणतात त्याला फार सोपी गोष्ट आहे mm. मला इम्प्रेस करणं कारण मला शब्द आणि वेळ पाळणारी माणसं अत्यंत आवडतात आणि मला तिथे पहिल्याच ह्याला तो आवडला mm. मग मी त्याला नाटक वाचून दाखवलं त्याला ते आवडलं नाही नाटक पण म्हणून मी ते रद्द केलं नाही मी कन्व्हिन्स्ड होते की हे नाटक उत्तम आहे <laughs> आणि मग नाटक ते झालं आणि आम्हाला लक्षात आलं की त्या नाटक बाजूला राहिले पण आपण भेटतोच आहोत हां आणि मग भेट भेटत होतो बोलत होतो मग आमचे बऱ्यापैकी विचार पटत होते एकमेकांना आणि मग आम्हाला लक्षात आलं की आपण आवडतोय एकमेकांना पण परेशचं ठरलं होतं की त्याला लग्न नाही करायचंय <laughs> लग्नसंस्थेवर त्याचा विश्वास नव्हता मग आमचं नातं बऱ्याच मधून गेलं मग एका पॉईंटला आम्ही ठरवलं की नको आता आपण एकत्र नको येऊया कारण त्या तो तो लग्न करणार नव्हता मला लग्न हवंच होतं मग काही काळ आम्ही भेटलो नाही सहा महिने वगैरे आणि सहा महिन्यांनी माझं असं झालं की जाऊ देतात त्याला तो म्हणतोय तसं मला शक्य नाही आहे त्याच्याशिवाय राहणं आणि मग आम्ही भेटलो आणि मी आता मनात वाक्यांची जुळाज करत होते की त्याला कसं सांगावं की तुला लग्न नाही करायचं ठीक आहे बघूया काय करायचं म्हणून आणि तो मला म्हणाला की तुला हवं असेल तर मी लग्न करायला तयार <laughs> आहे बर अशा प्रकारे हे झालं आता तू मला सांग की निर्माती पुढचा तुझा रोल एलिझाबेथ एकादशी तू निर्माती पड निर्माती म्हणून तुला काय अडचणी आव्हानं आल्यात मुळात अशा प्रकारच्या विषयांसाठी निर्माते मिळत नाहीत किंवा ते उभे राहत नाहीत mm -hmm. कारण एलिझाबेथ एकादशीमध्ये ना कुठला आयटम सॉंग आहे ना नोन फेस आहे ना काही अशी ढँडढँण मसाला स्टोरी आहे तर मग तुम्हालाच उभं राहायला लागतं नाईला जाणे तर तसं आमचं झालं आणि काही कॉम्प्रोमाइज करायचे नव्हते आम्हाला क्रिएटिव म्हणून मग माझे सासरे उभे राहिले आमच्या पाठीशी फायनान्स घेऊन श्याम्मुशी आणि मला आहेच आहे मला निर्मात मग एक ऑर्गनाइज्ड आणि प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट आहेच आहे मला पण त्याच्यातल्या मग खूप शहाणी झाले मी त्या अनुभवातून की खूप गोष्टी मला कळल्या आणि अल्टिमेटली तो आनंद देणारा अनुभव होता निर्मितीकरण हा सुद्धा एखादं खास स्क्रीनिंग लक्षात राहिलं आहे का एलिझाबेथ एकादशीचं विशेषतः परदेशातलं हो परदेशात आता आम्ही गेलो होतो लॉस एंजलेसला तर सगळ्यात गंमत वाटली मला की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जागांना लाफ्टर आणि टाळ्या यायच्या त्या त्या सर्व जागांना लाफ्टर आणि टाळ्या आल्या हे एक सगळ्यात मोठं सरप्राईज आणि त्याच्यानंतर त्याच्या तो जो रिस्पॉन्स असतो ना त्याच्यानंतर भेटण्याचा लोकांचा की ते भारावून गेलेले असतात आणि त्यांना ते खूप आवडलेलं असतं आणि त्या डिझनेच्या एक कुणीतरी खूप मोठ्या अधिकारी होत्या त्या तिथे आल्या होत्या काहीतरी वेगळं कमर्शियल पर्पज होता त्यांचा त्या आल्या आणि मला त्या म्हणाल्या की यू आर दॅट झेंडू आय नो म्हणजे त्यांना ते त्यांना माहिती नव्हतं की मी लिहिलेलं आहे मी निर्माती आहे असं त्यांना माहिती होतं आणि त्या म्हणाल्या की तू आहेस ती झेंडू तू खूप सिमिलर आहेस तिच्यासारखी आहेस आणि असं वगैरे आणि ती नंतर इतकं तिचं ॲनालिसिस करत होती त्या चित्रपटाचं की तिला सगळा सिनेमा कळलाय हे तिला कळलं होतं की आणि फार छान वाटतं मग तुम्हाला परदेशी माणूस ज्याच्या सेन्सिबिलिटीज पूर्णपणे वेगळे आहेत आता भारतातल्या माणसाला हा सिनेमा कळणं ह्याच्यात काहीच मला विशेष नाही वाटत कारण वारी माहिती असतं आपल्या श्रद्धा माहिती असतात पण परदेशातल्या माणसांना ते कळणं आणि त्यांनी ते ॲप्रिशिएट करणं हे खूप मोठं वाटतं मला नक्कीच आज लेखन हा तुझ्यासाठी छंद आहे की व्यवसाय आहे की व्यावसायिक छंद आहे आता लेखन माझ्यासाठी ना ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं आहे म्हणजे सुरुवात छंदाने झाली त्याच्यानंतर माझा तो व्यवसाय झाला मग तो व्यावसायिक छंद झाला पण आता मला ते निसर्गाशी आणि स्वतःशी जोडण्याचं एक टूल वाटतं मला परमेश्वराने दिलेलं त्यामुळे लेखन आणि मी असं वेगळं नाही मी मी आहे मग त्याचा व्यवसाय होईल त्याचा छंद होईल किंवा त्या स्वांत सुखाय लेखन होईल कधीतरी पण ते तो माझा भाग आहे माझ्या पर्सनॅलिटीचा भाग झालाय असं मला वाटतं तरी मला सांग म्हणजे नाटक चित्रपट मालिका सगळं तू लिहिलंस कादंबरी कथा का सगळी मुलं आपली असतात हो पण त्याच्यातलं एक जरा खास आवडतं आपलं असतं तसं तुझं आहे का धाकटं मूल सगळ्यात जास्त आवडत असतं तसं माझं धाकटं हे चित्रपट कारण ते आत्ताच जन्माला आलेले आहे आणि मला आता त्याचं जरा संगोपन आवडायला लागलं आहे आणि मुख्य म्हणजे काय होतं की मालिकांचं जे लिमिटेशन आहे ना ते चित्रपट क्रॉस करून पुढे जातो आणि जास्त विस्तृत जास्त व्यापक माध्यम आहे ते जास्त छान पद्धतीने आणि हवं तसं एक्सप्रेस करता येतं तुम्हाला कारण मालिका लिहिताना तुम्हाला अनेकदा विचार करायला लागतो की हे होऊ शकेल का हे शूट करण बजेटमुळे एक प्रॅक्टिकली शक्य होईल का तुम्हाला तसं तुम्हाला चित्रपटाचं नसतं त्यामुळे मला ते जरा आता जास्त जवळच कोणते मला असं वाटतं ना की दर काही एका पिरियडनी ना काहीतरी नवीन शिकलं पाहिजे म्हणजे मी ड्रायव्हिंग शिकलं शिकले आता मला ड्रायव्ह करताना आनंद मिळतो मला लक्षात आलं की ह्याच्यात आनंद मिळतो आपल्याला मग मी स्विमिंग शिकले आणि आता कुंकू शिकते अजून मला जमलेलं नाही आहे पण ती माझी प्रोसेस सुरू झाली आहे शिकण्याची पण असं नवीन शिकत राहिल्यामुळे खूप फायदा होतो ना हो मला मी सतत मला डिप्रेशन येत नाही कधीच म्हणजे अत्यंत खूप गरीब परिस्थिती म्हणजे दीडशे रुपये पगार होता माझ्या आईला पण माझ्या आईला मी कधी दुःखी आणि डिप्रेस पाहिलेलं नाही आहे आणि तसंच मी फार डिप्रेशन कधी आलेलं नाही आहे मला किंवा मला असं सॅड किंवा आता काही मार्गच सापडत नाही आहे किंवा अरे बापरे आता कसं असं मला कधी वाटत नाही ती रिफ्रेशमेंट सतत नवीन काहीतरी शिकल्यामुळे